वाढतं तापमान, प्रदूषण आणि वादळांची तीव्रता, अतिवृष्टी, अनावृष्टी, रोगराई आणि व्यसनाधीनता यावर शाश्वत शेतीतून पावसाचं नियमन आणि पर्यावरण संवर्धन कसं करता येईल यासाठीच्या चर्चासत्राचं जगत संजीवनीतर्फे आयोजन करण्यात आलंय. मात्र यासाठी प्रचंड खर्च येणार असून त्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बी एन शिंदे यांनी केलंय. तसंच या देशहित कार्यासाठी प्रायोजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. प्राध्यापक बी एन शिंदे यांचा गेल्या 40 वर्षांपासून भूगोल, तापमानवाढ, शेती आदी विषयांवर अभ्यास आहे. त्यांनी तसंच आतापर्यंत 200 शिबिरं, 5500 व्याख्यानं, दूरदर्शन आकाशवाणीवर कार्यक्रम घेऊन याबाबत अधिकाधिक जनजागृती केली. 18 देशातील हवामानाचा अभ्यास करून भारतातील शेती विकासासाठी श्रीगोंद्यातील निंबवी गावात शाश्वत शेतीतून पावसाचं नियमन आणि पर्यावरण संवर्धन हे मॉडेल राबवलंय. मी प्राध्यापक बी एन शिंदे, अहमदनगरला निवास कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये मी 35 वर्ष भूगोलाचा प्राध्यापक म्हणून पदव्युत्तर वर्गाला शिकवलं आणि जगातल्या 18 देश मी पाहिले. आज असं लक्षात आलं की साधन संपदा भारत देशामध्ये प्रचंड असताना फक्त त्याचं मॅनेजमेंट चांगलेलं नाही म्हणून आपण फार मागे आहोत. म्हणून मी निंबवीला ग्रामविकास सुरू केला आणि त्यासाठी मी बराचसा प्रयत्न केला. संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगमुळे वादळं, दुष्काळ, गारपीट याखाली जखडलेलं आहे. शहरामध्ये मुंबईला प्रचंड पाऊस झाला, न्यू ऑर्लीन्स सारखं शहर उद्ध्वस्त झालं. या सगळ्यावरती उपाय जर करायचा असेल आपल्याला तर आपल्याला हळूहळू पारंपरिक इंधनं कमी कमी करत नेऊन आणि वृक्ष वाढवले पाहिजेत. गेले 70 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळवून तर आपण भरपूर वृक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 35% आपल्याकडे वृक्ष होते, ते वाढण्याऐवजी 13% खाली आले. तर माझी सूचना अशी आहे, 50% शेतीच वृक्षांची करायला सांगा ना, त्यापैकी 30% जंगली वृक्ष ज्याला पाणी लागत नाही, दुष्काळ पडला तरी जगतात आणि 2 वर्ष पाऊस झाला ना तरी पण जात नाहीत. ऊसापेक्षा सुद्धा काही वृक्ष असे आहेत की जास्त उत्पादन जंगलातले पण देऊ शकतात. आणि 20% ठिबक सिंचनावरती फळबागा, त्यांना पाणी फार कमी लागतं आणि नेमकं उन्हाळ्यामध्ये तणावती ते सोडावे लागतात. त्यामुळे अशी जर 50% शेती आपण वृक्षांची केली आणि उरलेल्या 50%पैकी 25% क्षेत्रामध्ये आपण जर धान्याची पिकं घेतली शाश्वत पाण्यावरती, तर आता आहे त्यापेक्षा जास्त धान्य आपण तयार करू शकतो. निंबवी येथे यशस्वी प्रयोगानंतर या माध्यमातून भारतात शाश्वत शेतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या मॉडेलच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्राध्यापक बी एन शिंदे यांनी जगत संजीवनीची स्थापना केली. जगत संजीवनीच्या माध्यमातून शाश्वत शेतीतून पावसाचं नियमन आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर या क्षेत्रातील अन्य अभ्यासकांसोबत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. मात्र यासाठी आर्थिक मदतीची गरज असून या विधायक कामासाठी प्रायोजकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. शिवाय उरलेल्या 25% कॅश क्रॉप जर घेतले तर आपल्याला भरपूर सुबत्ता येऊ शकेल आणि 50% वृक्षांची पिकं केल्यानंतर पाऊस जागेवर येईल, ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, त्याचा पडलेला पालापाचोळा सगळी जमीन सुपीक करत जाईल आणि कार्बन डायऑक्साईड शोषला जाऊन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर टाकला जाईल. हे जगात सर्व ठिकाणी शक्य नाही. जगामध्ये 33% ज्या वृक्ष पाहिजेत म्हणतात सगळे, पण जगात फक्त 36% भागात वृक्ष उगवू शकतात. आमच्या भारत देशात मात्र 90-95% भागात वृक्ष उगवतात. हे फक्त भारताला शक्य आहे आणि हे जर भारतानं इम्प्लिमेंट केलं तर जगातल्या सगळ्या लोकांना कार्बन क्रेडिट योजनेखाली आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि आपला प्रचंड पर्यटन वाढू शकून जगाची हवा थंड आणि शुद्ध आपण करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न माझा आहे. त्यासाठी कोणीतरी मदत मला करावी, ही मदत मागण्यासाठी, याचना करण्यासाठी मी आलेलो आहे. सातत्यानं मी 25-30 वर्ष प्रयत्न करतोय, परंतु अजून तसा काही रिस्पॉन्स लोकांचा मिळाला नाही. मी महाराष्ट्रभर रॅली काढली होती रोटरी क्लब तरी या विषयावरती, अनेक मुलाखती पण दिलेल्या आहेत, परंतु आता सर्व लोकांनी जागृत होऊन जर आपण हे केलं नाही तर आपण अजून खोल खड्ड्यात जाऊ शकू आणि शेती अजून तोट्यात येऊ शकेल. प्रतिनिधी युवराज नायर, पुणे.